सारांश फाउंडेशन तर्फे अल्पबचत भवन येथे समाजभूषण पुरस्कार सोहळा संपन्न। सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी आज सारांश फाउंडेशन तर्फे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अल्पबचत भवन येथे समाजभूषण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी 13 व्यक्तींना समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला। याप्रसंगी आमदार राजूमामा भोडे, महापौर जयश्रीताई महाजन, मुकुंदभाऊ सपकाळे, नगरसेवक सुरेशभाऊ सोनवणे, पुरस्कार सोहळ्याचे आयोजक तथा सारांश फाउंडेशनच्या अध्यक्षा नीलूताई इंगडे, उपाध्यक्षा इंदुताई मोरे, चंदा इंगडे, शारदा तायडे, रंजना मोरे, अलका उमाडे, विद्या झनके, शैला पारधे, शोभाताई इंगडे, संगीता पगारे, लताताई आहिरे आदि उपस्थित होते। हा ग्रुप फोटो ते आपल्या कॅमेरामध्ये चित्रमंजन करत आहे। आज सारांश फाउंडेशन तर्फे समाजभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे, काय सांगाल या संदर्भात? आज सारांश फाउंडेशन तर्फे आम्ही आज समाजभूषण पुरस्कार आम्ही आज देण्यात आला आणि समाजभूषण पुरस्कार देण्यासाठी आम्ही असे लोक निवडले की जेणेकरून ते आपले सामाजिक कामं करता त्यांना कुठल्याच गोष्टीचा लोभ लाभ नाही, म्हणजे पाणीपुरवठा, अन्य धान्य वाटप आणि वृक्षरोपण, सखोमित्र अशा आम्ही आज 12 लोकांनी इथे सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केलेलं आहे। आणि जे आजी माझी सैनिक आहेत त्यांना साल शिल्पर सन्मानचिन्ह देऊन त्यांनाही सुद्धा आम्ही इथे आज सन्मानित केलेलं आहे। आणि इथे आमच्या कार्यक्रमाला उपस्थिती जयश्री महाजन, आपले कुलभूषण पाटील, राजू महाबोडे, विष्णू भंगाडे यांची सगळ्यांची परिस्थिती।